उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सीकेटी महाविद्यालयात भाजपचे संघटन सरचिटणीस अविनाश कोळी आणि युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रदेशाकडून आलेल्या विविध विषयांबाबत तसेच कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची बैठक खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात संपन्न झाली. ही बैठक भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रत्येक बूथमध्ये किमान 10 युवकांची समिती करण्याबाबत, वॉर्डनिहाय युवा वॉरियर्स समिती संघटन करण्याबाबत तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला पनवेल महापालिकेच्या नगरसेविका रुचिता लोंढे, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर, सरचिटणीस दिनेश खानावकर, चिटणीस चिन्मय समेळ, शेखर तांडेल तसेच प्रदेश व विभाग पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, सदस्य, सर्व कार्यकारिणी मंडल सदस्य उपस्थित होते. आपण युवा मोर्चा म्हणून ज्यापासून मी 19 फेब्रुवारी रोजी अध्यक्ष म्हणून जेव्हा माझी निवड झाली त्यापासूनच पुढे पुढे अनेक कार्यक्रम, अनेक आंदोलनं, अनेक निदर्शने आपल्या सर्वांच्या साक्षीने, आपल्या सर्वांच्या सोबतीने मी करू शकतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी अविनाश कोळीजी यांना सांगू इच्छितो की रक्तदान शिबिर करण्यामध्ये आम्ही युवा मोर्चाने एक चांगली मागणी कमी करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत. या रक्तदान शिबिरासाठी आता आपल्याला पक्षाकडून दुसरं कोणी नाही पण युवा मोर्चा रक्तदान करेल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जाते. मागच्या वर्षी 2019 रोजी 2020 रोजी श्री लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाटनिमित्त आपण 1000 पेक्षा जास्त रक्तदात्यांचं येथे संकलन केलं, रक्तपिशव्यांचं संकलन केलं. आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी येथे नमूद करू इच्छितो. त्यानंतर अनेक निदर्शने असेल एमएसईबीच्या संदर्भात आपण वेगवेगळे आंदोलन केले, लोकांना लाईटमध्ये सवलत मिळावी, त्यांचा आवाज मोठा व्हावा यासाठी आपण अनेक कार्यक्रम, अनेक ठिकाणी आंदोलनं केली, निदर्शने केली. या जे बिघाडे सरकार येथे मार्च महिन्यात फेब्रुवारी महिन्यात तयार झालं त्याच्या निदर्शनात त्याच्या विरोधात आपण इतके निदर्शने केले, लोकांमध्ये ही जागृती निर्माण करण्यामध्ये यशस्वी ठरलो की हे जे तिघाडी सरकार तयार झालेलं आहे महाविकास आघाडीचं ते किती वाईट आहे आणि त्यांचे जे कर्म आहेत ते चुकीच्या गोष्टी त्याने समोर करतायत, तर त्या गोष्टी आपण लोकांसमोर मांडण्यासाठी आपण युवा मोर्चा म्हणून येथे यशस्वी ठरलेलो आहोत. अनेक गोष्टी याच्यामध्ये या लॉकडाऊनच्या काळात आपण त्यांच्या गोष्टींचं वाटप जे पक्षाकडनं करण्यात आलं करण्यासाठी आपल्याला दिलं त्यामध्ये आपण ही सहभाग घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी इथे आभार व्यक्त करतो.